श्री अन्नपूर्णा स्तोत्र। स्वयंपाकघरात रोज किंवा विशेष प्रसंगी स्वयंपाक बनविताना स्त्रियांनी श्री अन्नपूर्णा स्तोत्र नेहमी पठण करावे। तसेच खूप मोठ्या प्रमाणात विशेष प्रसंगी लग्नकार्य किंवा धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी स्वयंपाक केला जातो, तेथे या स्तोत्राचे जरूर पठण करावे। तसेच देवाला महानैवेद्य दाखविताना या स्तोत्राचे पठण केल्यास प्रसन्नता नांदते। श्री अन्नपूर्णा स्तोत्र। नित्यानंद करी वर भय करी सौंदर्य रत्न करी निर्गुणता अखिल गुण पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालयाचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपा वल्लभन करी माता अन्नपूर्णेश्वरी नाना रत्न विचित्र भूषण करी हेमांबरांडंबरी मुक्ताः विलंबमान विलसद वक्षोज कुंभांतरी काश्मीरा गुरुवासीता विचिकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपा वल्लभन करी माता अन्नपूर्णेश्वरी योगानंद करी रिपुषय करी धर्मार्थ निष्ठा करी चंद्रार्काजल भासमान लहरी त्रैलोक्य रक्षा करी सर्वैश्वर्य समस्त वांछन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपा वल्लमन करी माता अन्नपूर्णेश्वरी कैलासाचल कंदरालय करी गौरी शंकरी कौमारी निगमार्थ गोचर करी ओंकार बीजाक्षरी मोक्ष द्वार कपाट पाटन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपा वल्लमन करी माता अन्नपूर्णेश्वरी दृश्यादृश्य विभूत वाहन करी ब्रह्मांड भांडोदरी लीला नाटक सूत्र वेगन करी विज्ञान दीपांग करी श्री विश्वेश मन प्रसादन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपा वल्लमन करी माता अन्नपूर्णेश्वरी पूर्वी सर्वजनेश्वर भगवती माता अन्नपूर्णेश्वरी वेणी नील समान कुंतलरी नित्यानंद दानेश्वरी सर्वानंद करी सदाशुभ करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपा वल्लमन करी माता अन्नपूर्णेश्वरी आदिक्षांति समस्त वर्णन करी शंभो श्री भावा करी काश्मीरा त्रिपुरेश्वरी त्रिनयनी नित्यांग कुश शर्वरी कामा कामा शकरी जंगय करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपा वल्लमन करी माता अन्नपूर्णेश्वरी देवी सर्व विचित्र रत्न रचिता दाक्षायणी सुंदरी वामा स्वादुपयोधर प्रिय करी सौभाग्य माहेश्वरी भक्ताभीष्ट करी दश शुभ हरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपा वल्लमन करी माता अन्नपूर्णेश्वरी चंद्रकालय कोटि कोटि सदृशा चंद्रांशु बिंबाश्वरी चंद्रार्कावनी समान कुंडल धरी चंद्रार्कवणेश्वरी माला पुस्तक पास शा कुशधरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपा वल्लमन करी माता अन्नपूर्णेश्वरी क्षेत्रत्राण करी महाअभय करी माता कृपा सागरी साक्षान मोक्ष करी सदाशिव करी विश्वेश्वरी श्रीधरी दक्षाग्रंथ करी निरामय करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपा वल्लमन करी माता अन्नपूर्णेश्वरी अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभी ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षां देही च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बांधवाः शिवभक्ता च स्वधेशो गुणत्रयम् इति श्रीमच्छंकराचार्य विरचितं श्री अन्नपूर्णा स्तोत्रं संपूर्णम्। श्री अन्नपूर्णा स्तोत्राचे मराठी कथन। पहिला श्लोकाचा मराठी भावार्थ। हे भगवती, माझ्या घरी सदैव आनंद असू दे, माझी भीती हरण कर। हे सौंदर्यवती रत्नांनी विभूषित देवी, माझ्या घोर पातकांचा तू नाश कर। हे काशीनगर निवासिनी ईश्वरी, माझे पुत्र प्रपौत्रांना सद्बुद्धी सदाचाराने युक्त करून माझा वंश निर्भेद चालू दे। हे अन्नपूर्णे ईश्वरी, आमच्यावर कृपा करून एवढी भिक्षा घाल। दुसऱ्या श्लोकाचा मराठी भावार्थ। नाना रत्ने चित्रविचित्र सुवर्ण अलंकारांनी भूषित असलेल्या हे महालक्ष्मी, मोठमोठ्या तेजस्वी मोत्यांच्या माळा तुला शोभून दिसतात। सौंदर्यात तू काश्मीर कन्येसारखी दिसतेस। हे काशीपूर निवासिनी माते अन्नपूर्णे, आम्हाला कृपा करून सुख शांती समृद्धीची भिक्षा घाल। तिसऱ्या श्लोकाचा भावार्थ। योग यज्ञादी कार्यात धर्मकार्यात निष्ठापूर्वक आचार पूर्ण करण्यासाठी शत्रूंचे अडथळे येऊ देऊ नकोस। तुझी सौंदर्य आभा चंद्रकिरणाप्रमाणे शीतल असून तू त्रैलोक्याचे सदैव रक्षण करतेस। या जगात हे काशीनगर वासिनी जो जे वांछिल तो थे लाहो असा श्री ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला आशीर्वाद पूर्ण कर। हे माते अन्नपूर्णे ईश्वरी, आमच्यावर कृपा कर, सुख समृद्धी आयुरारोग्य दे, अशी तू आम्हाला भिक्षा वाढ। चौथ्या श्लोकाचा मराठी भावार्थ। अतिसुंदर कैलास पर्वताच्या गुहामधून निवास करणाऱ्या गौरीदेवी उमादेवी शंकरी, कौमारीच्या दर्शनाची संधी दे। तू साक्षात ओंकार बीज मंत्राची प्रणेती आहेस। आमच्यासाठी मोक्षाचे द्वार बंद न करता उघडे ठेव। हे काशीनगर निवासिनी, आमच्यावर कृपा करून हे अन्नपूर्णेश्वरी एवढी भिक्षा घाल। पाचव्या श्लोकाचा मराठी भावार्थ। संचिताचे घडलेले घडणारे आहे त्याची जाणीव आम्हाला दे, कारण हे ब्रह्मांड तुझ्यामुळे उत्पन्न झालेले आहे। या भाऊसागराच्या नाटकाच्या खेळाची सूत्रधार कर्ती करविती तूच आहेस। विज्ञानाचा ज्ञान दिवा आमच्या समोर तेवत ठेव।
हे काशीपुराधीश्वरी, तू भगवान शंकराची प्राणप्रिया आहेस, त्यांचे मनोरंजन तू करतेस, म्हणून हे अन्नपूर्ण ईश्वरी आम्हाला सुख समाधान शांतता समृद्धी निरंतर लाभो एवढी भिक्षा घाल. 6व्या श्लोकाचा मराठी भाव. या पृथ्वीवरील सर्व चराचर स्थावर जंगमाची तू निर्माती माता आहेस. जीवांची तहानभूक संरक्षण पीडाहरण हे अन्नपूर्णे तूच करतेस. तुझ्या शिरावरची वेणी डोईवर नीलमणी असलेल्या भुजंगासारखी आहे आणि सर्व जीवांना तू अन्नदान करतेस, सर्वांना आनंद देतेस, सर्वांचे मंगल करतेस. हे काशीपूर निवासी अन्नपूर्णे माये, आम्हाला सोपे दे, आमच्यावर कृपा कर एवढी भिक्षा घाल. 7व्या श्लोकाचा मराठी भाव. हे अपर्णे देवी, भगवान शंकराच्या सहवासाने तुला 10 दिशा पार संचार असल्याने तू सर्व भक्तांच्या सुखदुःखांची जाणीव व्यथा भगवंतांना वर्णन करून सांगतेस. हे काश्मीरकन्या, तू त्रैलोक्याची माता आहेस. भक्तांसाठी तुझ्या तिन्ही नेत्रातून वात्सल्य भावना तरळतात. हे शर्वरी बिल्लीनी, तू वनसंचार करून तरुणता सदाभार ठेवतेस. आमचे मनोरथ तू पूर्ण कर, लोकांचे कल्याण कर. हे काशीनगर वासिनी अन्नपूर्णे माते, आमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील एवढी भिक्षा घाल. 8व्या श्लोकाचा मराठी भावार्थ. हे देवी, चित्रविचित्र सुवर्ण रत्नालंकाराने व सौंदर्याने प्रभाव पाडणारी तू दाक्षायणी आहेस. अखिल विश्वाला पोषण करतेस, सौभाग्य देतेस. हे माहेश्वरी, तू भक्तांच्या आशा आकांक्षा पूर्ण कर, त्यांचे दारिद्र्य नाहीसे करून त्यांना उत्तम स्थितीत ठेव. हे काशी विश्वेश्वरी, आमच्यावर कृपा कर, आम्हाला सौख्यदायिनी हो ही भिक्षा घाल. 9व्या श्लोकाचा मराठी भावार्थ. कोटी कोटी चंद्रकिरणाप्रमाणे तुझी कांती तेज चंद्रासारखेच भासते. चंद्राची तेजस्वी शीतलता तुझ्या शिरावरच्या केसात आहे आणि तू चंद्राच्या तेजस्वी रंगाची म्हणजे दैदित्यमान गौरी आहेस. तुझ्या हातात पुस्तक पाश अंकुश हे ज्ञान मार्गाकडे खेचणारे असूनही त्याचा गर्व होऊ नये यासाठी अंकुश आहे. हे संयमीपणाचे सुजानतेचे प्रतीक आहे. हे काशीनगर वासिनी, ज्ञान ऐश्वर आरोग्य कीर्ती व संयमीपणा हे गुण अंगी बांधण्यासाठी अन्नपूर्णे आम्हाला सदाचाराची भिक्षा घाल. 10व्या श्लोकाचा मराठी भावार्थ. शात्र वृत्ती शात्र तेजाचे रक्षण करण्यासाठी तू हे महाकाली महाभयंकर रूप घेतलेस आणि शत्रूचे निर्दाळण करून भक्तांना तुझ्या कृपेचा असीम सागर दिलास. तू साक्षात मोक्षदायिनी असून सर्वांचे मंगल करतेस, विघ्नहरण करून सुख स्थैर्य संपत्ती देतेस. दक्षाने केलेल्या यज्ञात प्रत्यक्ष पित्याने तुझा अपमान केल्याने तू त्या यज्ञात उडी घेऊन त्याला पश्चातापाची रणण्याची वाळी आणलीस, पण भक्तांना तू निरामय म्हणजे दुःखमुक्त केलेस. हे काशीनगर वासी अन्नपूर्णे, तू सदैव आमच्या पाठीशी आमच्या सुखात दुःखात उभी राहून आमचे रक्षण कर एवढी भिक्षा घाल. 11व्या श्लोकांचा मराठी भावार्थ. हे अन्नपूर्णे, भगवान शंकराच्या प्राणप्रिय देवी पार्वती, तू पूर्णांशाने ज्ञान वैराग्य सिद्धीची पूर्तता व्हावी आणि हा भवसागर सहज करून द्यावा यासाठी आम्हाला भिक्षा घाल. 12व्या श्लोकाचा मराठी भावार्थ. देवी पार्वती माझी माता आहे. भगवान शंकर पित्याप्रमाणे प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष आहे. सर्व शिवगण मला बांधवाप्रमाणे प्रिय आहे आणि भगवान शंकर आणि देवी पार्वतीच्या कृपाक्षेत्राखाली सुखाने नांदणारे हे त्रैलोक्य माझी मातृभूमी आहे, स्वदेश आहे. श्री अन्नपूर्णा विजयते.